आता आपण खोडावरील पानाच्या मांडणीनुसार पानांच्या प्रकारांची माहिती घेऊया ही आकृती पहा यात खोडावरील पानांच्या मांडणीनुसार प्रकार दाखवलेले आहेत ते असे आहेत एकांतरित प्रकार यामध्ये खोडावरील पानांची मांडणी खोडाच्या दोन्ही बाजूंना एकाड एक अशी असते उदाहरणार्थ जास्वंदाची पाने आवर्ती प्रकार यामध्ये खोडावरील पानांची मांडणी फिरती असते म्हणजे दोन पाने पूर्व पश्चिम अशी असली तर पुढची दोन पाने उत्तर दक्षिण अशी जोडीजोडीनेच असतात संमुख प्रकार यामध्ये खोडाच्या दोन्ही बाजूला समोरासमोर पाने असतात उदाहरणार्थ प्राजक्त वर्तुळाकार प्रकार यामध्ये खोडावर पानांची मांडणी वर्तुळाकार असते उदाहरणार्थ पांढरा चाफा तसेच आकारानुसार सुद्धा प्रकार असतात कोणते ते, ते पहा गोलाकार म्हणजे गोल पाने असलेले हस्ताकार म्हणजे हातासारखा आकार असणारी पाने तरफदार म्हणजे जड वस्तू वर उचलण्यासाठी तरफ वापरतात त्याप्रमाणे पानाचा आकार असतो ती पाने लंबाकार म्हणजे लांब आकाराची पाने आढळतात आपण पिंपळाच्या पानाचे आणि एका मक्याच्या पानाचे लक्षपूर्वक निरीक्षण करूया पिंपळाचे पान पिंपळाच्या पर्णपत्राच्या म्हणजेच पानाच्या मधोमध एक जाड शीर असते त्यामुळे मुख्य पर्णपत्र दोन भागात विभागल्यासारखे दिसते या मुख्य शिरेस उपशिरा फुटून त्यांची जाळी तयार होते त्या जाळीलाच जाळीदार शिराविन्यास असे म्हणतात उदाहरणार्थ सर्व प्रकारची कडधान्ये सूर्यफूल आंबा चिंच पिंपळ अशा द्विदल वनस्पतींची पाने ही जाळीदार शिराविन्यास प्रकारातली असतात मक्याचे पान मक्याच्या पानावर खोडापासून ते टोकापर्यंत अशा एकमेका समांतर असलेल्या शिरा असतात म्हणून त्यांना समांतर शिराविन्यास म्हणतात उदाहरणार्थ सर्व प्रकारची तृणधान्ये कांदा लसूण नारळ अशा एकदल वनस्पतींची पर्णपत्रे समांतर शिराविन्यास प्रकारातील असतात